चांगले प्लेस आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात पाऊस असेल तर एकदम भारी. तिकडनं त्यांनी बांध घालून इथून झऱ्याचं पाणी वाहतंय, ते असं खाली इथून पास होऊन तिकडे सगळं साठलंय पाणी. मिनी धबधबा तर आहेच, वरून स्विमिंग पूल पण केलं त्यांनी. खूप सुंदर अशी जागा आहे बघा. इकडून नदी वाहते, तिथे मस्त दगड आहेत रे. खोल असेल ना आणखी तिकडे, असेल काय जा बघून. तिथे बसूनच मस्त वाहत्या नदीच्या पाण्याचा आनंद घेतो. मस्त खळखळणारं पाणी आहे, आजूबाजूला दाट गर्द हिरवी झाडं आणि सोबत अंकित माझा भाऊ. छान वाटतं मला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे. तर म्हणतोय की आता वाजलेत 5 आणि मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं असेल की आपण दापोलीला आलेलो, पूर्ण आराम केला आणि आज आपला निघण्याचा दिवस आहे. मुंबईसाठी रात्री निघणार आहे. म्हंटल आता थोडं फिरून येतो अंकित सोबत कुठेतरी. हे काय आपलं ठरलेलंच असं, जस्त की कामं केली, दळण वगैरे दिलं, पुन्हा घेऊन पण आलो, त्याच्यानंतर आईला खाली सोडलं आणि आता म्हंटल जाऊन येतो. आपण बाईक नाही नव्हतो आणलो, बाईक ही पनवेलला आहे आपली, त्यामुळे एक स्कूटी मामा घेऊन गेलाय, ही आता आपण स्कूटी घेऊन जाऊ. आणि मित्रांनो, पावसाचे दिवस सुरू आहे तर सर्वीकडे असं हिरवगार झालंय, सगळीकडे हिरवी हिरवी झाडी आले. हे जर तुम्ही पाहत असाल ना उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण सुकलेलं असतं, ही वाट पूर्ण ओसाड असते, पण आता पावसाळ्यामध्ये बघा सगळं सगळं हिरवगार, खूप भारी वाटतंय. आता एकदा आपल्याला उशीर झाला. इथे आपलं घर मस्त, म्हणजे मामाने आपण जातो जातो प्लास्टिक लावलेलं होतं, प्लास्टिक आहे तसंच आहे. ते एपिसोड मी टाकले नाहीत अजून, खूप बरंच लेट झालं टाकायला, थोडे प्रॉब्लेम्स होते आयुष्यामध्ये, त्यावर आता मात करायची आपल्याला आणि पुढे जायचं. पावसाळ्यामध्ये अशी काहीतरी तयारी करतो आपण. चला मित्रांनो, आता गोप्रोचं अटॅचमेंट नाही आहे माझ्याकडे. ऍक्च्युली हेल्मेट आणलं पाहिजे होतं मला, पण तर आता मोटो ब्लॉग तर तुम्हाला बघायला नाही भेटणार. तर फटफट अंकितला घेतो आणि निघतो. पाहूया आता कुठे जायचा प्लॅन करतोय आपण. तर मित्रांनो, आता जातोय आम्ही कर्जेच्या साईडला, म्हणजे ठाणे दापोली रोडला आहे. सुराली हॉटेल क्रॉस केलं आणि म्हटलंय ऑफबीट प्लेसला जाऊया. ऑफबीट म्हणजे आता कोकण म्हटलं तरी कुठे ना कुठे चांगले प्लेस आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात पाऊस असेल तर एकदम भारी. तर असंच एक मी मे महिन्यात प्लेस बघितलेला, तिकडे आता जातोय आणि हे काय करतोय, दोन दोन इंडिकेटर घेऊन काय चालत आहे गाडी. मित्रांनो, आता थोडाच वेळात आपण पोहोचू, जास्त लांब नाही आहे, हार्डली 4 की 5 किलोमीटरला आपल्याला केशवराजसाठी राईड घ्यायचं. आलो पोहोचत आलो ना अंकित, सोबत अंकित आहे डबल सीटर. माझा भाऊ लय आठवण काढत होता माझी, आठवण आली माझी अंकित. पावसाळा संपत आलाय, पावसाळा असल्याने मस्त हिरवगार झालंय सगळं. वाव, आणि हे बंगले जागोजागी आता कसं रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊस, फार्म हाऊस, हॉटेल्स वगैरे झालेत आणि दापोली म्हटलं की हे सगळं आलंच. तर मित्रांनो, आता आपल्याला राईट मारायचं आहे. सरळ गेलं की हरणे, कर्दे, मुरुड, पद, पंढरी आणि इथून खाली गेलो की केशवराज. हे समोर काय वाघ आहे, हाकून आहे. मित्रांनो, खूप सुंदर वाटतं यार. वाव, हे माहेरघर हॉटेल. मित्रांनो, इथून लेफ्टला गेलो की केशवराज मंदिराकडे. इथून रोड मला वाटतं अंकित थोडा खराब असेल, तू उडी मारशील ना जर आपण हे झालं तर. मी आणि मी इथे करवंद काढायला आलेलो मध्ये आणि या झाडावरचे आंबे काढले. तर मित्रांनो, आलोय एका ऑफबीट ठिकाणाजवळ. हे बघा, इथे मस्त त्यांनी ना हॉटेल बांधलंय आणि तिकडे ना त्यांनी बांध घालून इथून झऱ्याचं पाणी वाहतंय, ते असं खाली इथून पास होऊन तिकडे सगळं साठलंय पाणी. मिनी धबधबा तर आहेच, वरून स्विमिंग पूल पण केलं त्यांनी. बघ ना, म्हणजे तिथून ओव्हरफ्लो पाणी झालं, त्या खड्ड्यामधून पास होईल. हा सगळा परिसर आहे तो केशवराजचा, हा जंगलाचा, आणि तीच नदी पुढे केशवराजला येते. दाखवतो तुला अंकित, बघायची तुला, बघायची तुला मी दाखवतो. हा 18 वर्ष दापोले झाले, अजून नाही बघितले. अरे बापरे, चला जाव्या पुढे. रोड जरा एकदम सिमेंटचा बनवला, एकदम प्लेन रोड आहे, त्यामुळे जरा आम्हाला हळूहळू जावं. मला डॉक्टर बोलले की पाठीचा त्रास आहे तुला, तर जरा प्रवास कर अशा रोडवर. मित्रांनो, काल येताना रिक्षामधून आलो मी दापोली खेड रोडने. बाप रे भाई, वाट लागली, पूर्ण वाट लागली. तशी बाईकने येण्याचा प्लॅन होता, बरं झालं की बाईक मी तिकडेच ठेवली. आणि हे बघा, हीच ती जागा जिथे आपण आलोय भेट द्यायला.
तर मित्रांनो, आलो आहे आम्ही वणंद या गावामध्ये. आम्ही येताना इकडून आलो आणि जर तुम्ही इकडून या रोडने पुढे जाल आणि राईट माराल ना तर तुम्ही पोहोचाल डायरेक्ट ते माता रमाई यांचं स्मारक आहे वणंद या गावात. तुम्ही थेट पोहोचाल. हा एक रोड जातो आणि एक रोड जातो तो मागून दापोलीतून कोकंबाई. तर असे दोन रोड तिकडे जातात. तर मी मागे आलेलो मे महिन्यामध्ये, तेव्हा आपण शूट नव्हता गेला आणि ही जागा पाहून ठेवलेली. खूप सुंदर अशी जागा आहे बघा. इकडून नदी वाहते, तिथे मस्त दगड आहेत रे. खोल असेल ना आणखी तिकडे? असेल काय? जा बघून. बघा तिकडे मस्त दगडांच्या गॅप मधून झऱ्यांसारखी नदी वाहते आणि इथे मस्त नारळाचं झाड वाकड झालं. खूप छान वाटतं. इथे आपण उतरू शकतो पण पाण्याचा प्रवाह बघता नको. जाऊया का? एवढं नाही वाटत आहे ना? नाही, घरी जाऊया. घरी जाऊया. खूप छान वाटत. इकडचा जो चढा आहे ना तो डेंजर आहे, एकदम खूप डेंजर आहे. तिथे आलो, इथे गाडी लावले मस्त आणि आपल्या समोरच आहेत नारळी सुपारीच्या पोफळीच्या बागा. उंच अशा सुपारांची झाड लावली. त्या आंब्याचं झाड ते एक रोड गावामध्ये जातो, हा रोड जातो वनन मध्ये. काल पर्यंत दापोलीत बऱ्यापैकी पाऊस होता, त्यामुळे पूर्ण गारवा होता आणि आता पाऊस बंद झालाय तर थोडं नॉर्मल वातावरण आहे. ही एक नदी इथून येते आणि तिकडे ती दुसऱ्या नदीला भेटते, संगम होते नद्यांचं. पाऊस कमी असल्याने एवढं नदीला पाणी नाही आहे, तरी बऱ्यापैकी आहे. पण जेव्हा पण पाऊस असेल तेव्हा ही नदी ओव्हरफ्लो होत असावी. होत असेल ना रे ओव्हरफ्लो आरामात? पण हे पाणी असं का वाटतंय ना? अंकित पाणी थोडं गढू नाही वाटत ना? तुम्हाला ना तिथे थोडं वेगळं वाटतंय ना? मस्त आहे ना जागा. थोडे फोटो बिटो काढूया मित्रांनो. थोडे आता फोटो वगैरे काढूया आणि या पावसाला सुरुवात झाली. नशीब आपण छत्री आणली. ऊन पावसाचा खेळ चालू आहे मित्रांनो. तर थोडं आम्ही फोटो काढतो, थोडे रील साठी शॉर्ट घेतो आणि आता तुम्हाला मी आणि अंकित आणि आपली स्कूटी 120 FPS मध्ये दिसेल. असे मस्त पैकी सिनेमॅटिक बार येतील आणि मस्त एक गाणं लागेल. मित्रांनो आता नदीच्या पात्रामध्ये उतरलोय. खूप इच्छा होते की नदीच्या मधोमध जायचं पण नदीला एवढं पाणी वाहत आहे ना की भीती वाटते. आपण निसर्गाशी तर खेळू नाही शकत. कधी पाण्याचा प्रवाह वाढेल, पोस वाढेल आणि कधी आपण इथून तिकडे जाऊ नाही सांगू शकत. त्यामुळे इथे बसूनच मस्त वाहत्या नदीच्या पाण्याचा आनंद घेतोय. मस्त खळखळणारं पाणी आहे, आजूबाजूला दाट गर्द हिरवी झाडं आणि सोबत अंकित माझा भाऊ. छान वाटतंय मला. एक दिवसासाठी गावी आले पण मन प्रसन्न झालं. गणपतीचे दिवस चालू आहे तर खूप छान वाटतंय. आता थोडा वेळ बसू आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊ. तर मित्रांनो आपलं हे दापोलीमधील ऑफबीट प्लेस फिरून झाले आणि मुसळधाराला पावसाला पण सुरुवात झाली. अंकित बोलत होता मला मगाचपासून की चल जाऊया जाऊया, पण आपले फोटो आणि व्हिडिओ काढून काय होत नव्हते. आता बघूया, पाऊस थांबला की लगेच निघू आपण. असं काही वनन या गावामध्ये छोटीशी नदी आहे, म्हणजे नदीवरचा पूल आहे आणि तिकडे म्हटलं की मी पाहून ठेवलेलं. तर येऊया आणि मस्त की फिरूया. तर खूप छान वाटलं. तुला आवडलं अंकित? पहिल्यांदा आलो तू? असं काही नदी आहे आणि खूप छान वाटतंय. आणि हीच नदी पुढे केशवराज मंदिराकडे जी नदी वाहते त्या नदीला जाऊन हीच नदी तिकडे कंटिन्यू येते. तर असं काही आहे हे प्लेस. कधी आलात तर या, फक्त कचरा वगैरे करू नका, कारण इथे बिलकुल कचरा नाहीये. कारण कोणाला माहीतच नाहीये, आता मला माहित होतं म्हणून मी आलो. आलात तर पावसाळ्यातच या, कारण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आलात की सगळं पाणी तुम्हाला सुकलेलं आटलेलं भेटेल, त्यामुळे तुम्ही इथे उतरून क्रिकेट वगैरे पण खेळू शकता. तर चला मित्रांनो, अशी पण व्हिडिओ इथेच संपवतो. अजून काही प्लेस फिरायचं होतं आम्हाला पण नाही फिरू शकलो, कारण नेहमीप्रमाणे आपण उशिराच होतो. तर असं काही होतं. तर मित्रांनो ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला मित्रांनो भेटू आता एका नवीन ब्लॉगमध्ये. आता जातो मी मुंबईला. उद्या 5 दिवसांचे गणपती, तुमचा गणपती आहे तो विसर्जन करायचं. संध्याकाळचं तिकीट आहे रात्रीचं. आता तो ब्लॉग नाही करणार, थोडा आराम करणार आहे. रात्रभर काय करणार ना? माझ्या मोठ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. थँक्यू थँक्यू एवढ्या बद्दल. आणि रोनाल्डोचा रेकॉर्ड तोडा. चला मित्रांनो भेटू आता एका नवीन राईड मध्ये, नवीन भटकंती मध्ये, नवीन ट्रेकिंग मध्ये. बी सेफ, राईड सेफ. बाय. काळजी घ्या, काळजी घ्या.
बस बस इकडेच आहे, एक नंबर आहे अंकित. हा भारी काम करतो तू. आता हजार रुपये. पण नदीला माझ्याकडेच कर ते नंतर शॉट घे. हां पण नदीचं पाणी फुल घेतो ना तुला. ओके सबस्क्राईब बोल अंकित. काय सबस्क्राईब सबस्क्राईब नाही असं करणार मला मदत नाही मला व्हिडिओमध्येच घेऊ नको.